जय हिंद मित्रांनो मीराठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे कधी निघणार आहे काय झालेलं आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे ते एकंदरीत पोलीस भरतीचं फॉर्म कधीपासून सुटेल त्याच्या अगोदर आज तुम्हाला एक गणिताचं एक्झाम्पल सोडवायला लावणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ओके तर एक्झाम्पल आहे मित्रांनो जर पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला सोमवार आहे तर वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीसला कोणता वार असणार वार काढा किंवा कॅलेंडर याच्यावरती आपल्याला एक इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला मी दिलेला आहे जर पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला ला सोमवार आहे सो तर तुम्हाला काय काढायचं आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला कोणता वार असणार ओके या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे तर बघा ज्याला उत्तर काढता येईल त्याने बिंदास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा उत्तर आपल्या पद्धतीने ज्याला काढता येत नसेल त्याने इकडं लक्ष द्या मी तुम्हाला सांगतो की याची सोपी टेक्निक काय आहे कसं तुम्ही आन्सर काढणार तर बघा पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या वर्ष सर्वसाधारण वर्ष सर्वसाधारण वर्षात किती दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस असतात आणि लिप वर्षामध्ये लिप वर्षात किती दिवस असतात तर तीनशे सहासष्ट दिवस असतात हे दिवस आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर कोणत्या महिन्यामध्ये किती दिवसांचा असतो ते देखील आपल्याला माहिती पाहिजे सोपा आहे जानेवारी एकतीस दिवसांचा असतो फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा असतो मार्च एकतीस दिवसांचा असतो एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस फक्त जुलै आणि ऑगस्ट एकतीस एकतीस येतात त्याच्यानंतर सलग तीस एकतीस तीस एकतीस तीस एकतीस चालू असतात म्हणजे लक्षात ठेवायला एकदम इझी आहे अवघड नाहीये ठीक आहे तर बघा पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस हा सर्वसाधारण वर्ष आहे आता सर्वसाधारण वर्ष कसं ओळखायचं वर्ष त्याच्यासाठी वर्षाला चारने भाग द्यायचं भाग पूर्ण गेला तर समजायचा तो लिप वर्ष आहे नाही भाग गेला तर समजायचा तो सर्वसाधारण वर्ष आहे म्हणजे दोन हजार वीस हे काय आहे लिप वर्ष आहे मग दोन हजार बावीस काय आहे सर्वसाधारण वर्ष आहे नंतर दोन हजार चोवीस काय आहे लिप वर्ष आहे दोन हजार चोवीस काय आहे लिप वर्ष आहे दोन हजार बावीस सर्वसाधारण वर्ष आहे आणि लक्षात ठेवा सर्वसाधारण वर्षातून ज्यावेळेस दुसऱ्या वर्षात प्रवेश करतो त्यावेळेस एक वार पुढे जातो आणि सर्वसाधारण वर्षात जर लिप वर्ष आला तर दोन वार पुढे जातो या दोन बेसिक कन्सेप्ट असतात तुम्ही जर आपली ऑनलाईन बॅच जॉईन केली त्याच्यामध्ये आम्ही सर्व डिटेलमध्ये तुम्हाला शिकवत असतो डेली लाईव्ह लेक्चर होत असतात जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायचे तर नक्कीच जॉईन करा त्याची फी फक्त महिन्याला शंभर रुपये प्रमाणे बाराशे रुपये आहे ते पण वर्षभरासाठी ओके okay, आणि त्यामध्ये डेली तुम्हाला लाईव्ह लेक्चर होतात गणित असो बुद्धिमत्ता असो मराठी व्याकरण असो जनरल नॉलेज असो सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर असतात टेस्ट सिरीज असतात भरपूर पी डी एफ मटेरियल असतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर या एक्झामकडे लक्ष देऊया तर आपल्याला डेट काय दिलेली आहे पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला कोणता वार आहे आपल्याकडे सोमवार आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस हा वर्ष काय आहे आपला लिप सर्वसाधारण वर्ष आहे नंतर पंधरा ऑगस्ट वर्ष टू वर्ष काढायचं पहिले काय करायचं वर्ष टू वर्ष पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला कोणता वार असणार मंगळवार असणार कधी असणार मंगळवार कारण इथं दोन हजार बावीस आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये कोणता वार असणार तुमचा मंगळवार असणार दोन हजार तेवीस मध्ये कोणता वार असणार मंगळवार असणार नंतर पंधरा ऑगस्ट परत गुरुवार असणार गुरुवार कधी असणार दोन हजार चोवीस मध्ये गुरुवार असणार आता दोन हजार चोवीस मध्ये गुरुवार का इथं आपण फक्त सोमवारवरून मंगळवारती आलो मंगळवारवरून डायरेक्ट गुरुवार गुरुवारवरती आलो कारण याच्यामध्ये आपण काय घेतलं नाही बुधवार घेतलं नाही का घेतलं नाही बुधवार का कारण दोन हजार बावीस सर्वसाधारण वर्ष दोन हजार तेवीस सर्वसाधारण वर्ष आहे परंतु दोन हजार चोवीस हा लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये ली फेब्रुवारी महिन्याचा अठ्ठावीसच्या ऐवजी एकोणतीस दिवसांचा दिवस असतो म्हणून आपण इथं लीप वर्ष आहे म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला ला कोणता वार काढला आपण गुरुवार काढला कोणता वार काढला आपण गुरुवार तर आपल्याला काय विचारलं वीस सप्टेंबरची तारीख विचारली कोणती तारीख विचारली आपल्याला वीस सप्टेंबरची तारीख विचारली मग आपण पुढे काय करणार आपल्याकडे पंधरा तारखेपर्यंतचा वार आलेला आहे गुरुवार ओके त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला पंधराच्या पुढे आता ऑगस्ट महिना किती दिवसांचा असतो रे तुम्हाला मी सांगितलं जुलै आणि ऑगस्ट एकतीस दिवसांचा असतो किती दिवसांचा असतो एकतीस दिवसांचा असतो म्हणजे पंधरा दिवस गेले एकतीस मधून तर किती दिवस उरणार तुमचे सोळा दिवस उरणार किती दिवस उरणार सोळा दिवस उरणार आणि वरचे हे वीस दिवस तर सोळा प्लस वीस दोघांची काय करून टाकायचे तुम्हाला बेरीज करायचे बेरीज किती मिळाली आपल्याला छत्तीस मिळाली किती मिळाली रे बेरीज आपल्याला छत्तीस म्हणजे पंधरा तारखेच्या नंतर टोटल दिवस किती आहेत तर टोटल दिवस आहे तुमचे छत्तीस किती दिवस आहे टोटल छत्तीस आता काय करायचं तुम्हाला या छत्तीस ला सात ने भाग द्यायचा आहे आपण सातने ने का भाग देतो कारण आठवडे किती दिवसांचा असतो रे सात दिवसांचा असतो आठवडा जरी म्हणत असेल आपण तरी किती दिवसांचा असतो सात दिवसांचा असतो म्हणून आपण सातने भाग देत असतो भाग दिव्या सात आहे की सात सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस म्हणजेच छत्तीस मधून पस्तीस गेले उरले तुमचा एक दिवस बाकी किती दिवस राहतो तुमच्याकडे एक दिवस बाकी राहतो म्हणजे तुम्हाला काय करायचं एकंदरीत सांगायचं तात्पर्य आहे आपण छत्तीस भागीले केलं सात पाचा पस्तीस बाकी उरली एक बाकी एक उरली म्हणजे एक दिवस उरला मग आपण काय करायचं कोणता वाराला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तर गुरुवार आला होता कोणता वाराला होता गुरुवार आला होता त्याच्या पुढे एक बाकी उरली म्हणजे एक दिवस आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे एक दिवस कोणता वार येणार मग तुमचा तर शुक्रवार येणार कोणता वार येणार फायनल उत्तर शुक्रवार येणार तर अशा पद्धतीने मित्रांनो वार काढायचे असतात आपण छोटे छोटे व्हिडिओ घेणारच आहोत असे अवघड अवघड एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवत राहणार आहे तरी पण जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल तर ऑनलाईन बॅच जॉईन करायला विसरू नका त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती तुम्ही इन्क्वायरी करू शकतात किंवा डायरेक्ट प्ले स्टोरवरून यूओ अकॅडमी ओके यू अकॅडमी तुम्ही डाउनलोड करू शकतात ॲप आणि त्या ॲप मध्ये लेक्चर आपले होत असतात तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर माझ्या अगोदर उत्तर काढले असेल तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा दुसरी गोष्ट मित्रांनो पोलीस भरती फॉर्म कधीपासून स्टार्ट होईल अनेक मुलांचे प्रश्न निर्माण होत आहेत की कधीपासून स्टार्ट होणार आहे तर मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म स्टार्ट होणार आहे तुमचा पंधरा सप्टेंबरपासून जवळपास सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुमची तयारी पण तगडी झाली पाहिजे कॉम्पिटिशन खूप तगडा आहे तयारी पण तगडी झाली पाहिजे आणि या पद्धतीने तुमचा अभ्यासाला आणि ग्राउंडला मैदानी चाचणीला जोर लावा आणि परिपूर्ण अशी तयारी करून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद